नमस्कार, दाते पंचांग परिवारातर्फे अपना सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। 10 तारखेपासून गणेशोत्सव सुरू होतोय। अनेकांचे त्या संदर्भात फोन येतात, शंका आहेत की गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठीचा मुहूर्त कोणता। ज्या गणेशाला आपण स्वतःच सुमुहूर्त मस्तु, तू स्वतःच एक सुमुहूर्त आहेस असं म्हणतो, त्या गणेशाच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी वेगळ्या मुहूर्ताची आवश्यकता नसते। त्यामुळे ब्राह्म मुहूर्तापासून मध्यान्ह समाप्तीपर्यंत, म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या वेळेत सांगायचं तर 4:50 दुपारी 1:50 या वेळात कधीही आपण आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने आपल्या घरगुती घरी ज्या मूर्तीची आपण प्रतिष्ठापना करतो त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू शकणार आहोत। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अगदी सूर्यास्तापर्यंतही ती प्रतिष्ठापना केली तरी त्यात काही अडचण नाही आहे। असा हा गणेशोत्सवाचा दिवस पहिला आहे। त्या दिवशी प्रतिष्ठापनेसाठी अमृत, लाभ, शुभ अशा पद्धतीचे मुहूर्त किंवा राहूकाल, अशुभकाल हे पाहण्याची कोणती आवश्यकता नाही। तर अशी कोणतीही शंका मनात न ठेवता आपण गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना आवर्जून सकाळच्या वेळात आपापल्या पद्धतीनुसार परंपरेप्रमाणे करावी। यंदा 10 गणेशोत्सव आला आहे। 10 12 आपण लक्ष्मीचं आवाहन, गौरी आवाहन हे 12 आहे। अनुराधा नक्षत्रावरती लक्ष्मी आवाहन, गौरी आवाहन केलं जातं। तर 12 सकाळी 9:50 अनुराधा नक्षत्र असल्यामुळे त्या दिवशी सकाळी 9:50 नंतर दिवसभरात कधीही संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत किंवा अगदी रात्री उशिरापर्यंत कधीही आपण आवाहन करू शकणार आहोत, गौरी आवाहन करू शकणार आहोत। आपापल्या परंपरेनुसार उभ्या गौरी, महालक्ष्मी, खड्याच्या गौरी, आपली जी पद्धत असेल त्यानुसार आपण त्यांचं आवाहन करावं। 13 हा गौरी पूजनाचा, म्हणजे ज्या दिवशी गौरी जेवायला घातल्या जातात तो दिवस आहे। तर 14 सकाळी 7:05 नंतर विसर्जना त्यांचं करायला सांगितलं आहे। 7:05 नंतर विसर्जन आहे म्हणजे त्या दिवशी अगदी रात्री उशिरापर्यंत कधीही आपल्या सोयीनुसार आपण त्यांचं विसर्जन करू शकतो। हा गणेशोत्सवाचा कालखंड कोरोनाच्या सगळ्या या संकटाचा त्याच्यावर प्रादुर्भाव झाला आहे। गेल्याही वर्षी आपण याच पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला आहे, आता आपलं दुसरं वर्ष आहे। तर अशा परिस्थितीमध्ये गणेशमूर्ती आपण घरी आणतोय, उत्सव साजरा करतोय, तर त्याच्यात कोरोनाच्या अनुषंगाने जी आपल्याला काळजी जास्तीत जास्त घेणं शक्य आहे ती सगळी आपण आवर्जून घ्यावी। आणि या विघ्नहर्त्या गणेशाकडे हे कोरोनाचं विघ्न, हे संकट लवकरात लवकर दूर व्हावं यासाठी आपण सगळेजण प्रार्थना करूयात। वास्तविक हा जो गणेशोत्सव आहे, हा गणेशोत्सव हे व्रत हे मुळात एक दिवसाचं व्रत आहे। त्याला प्रतिवार्षिक एक दिवस करण्याचं व्रत आहे। म्हणजे आपल्या घरातील तुळशीतील किंवा शेतातील माती आणून त्याचा गोळा करून त्याला शेंद्राने आपण सोंड इत्यादी काढून त्याचा गणपती तयार करावा आणि त्याचं पूजन करावं। असा गणपती कधीच वर्षभर टिकू शकत नाही त्या मातीचा, त्यामुळे ते मुळात एक दिवसाचं व्रत आहे। ते 1.5 दिवस लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा चळवळ उभी करण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग करून घेतला तेव्हा त्यांनी ते अनंत चतुर्दशीपर्यंत 10 ते वाढवलं। पण मुळात हे व्रत एक दिवसाचं असल्यामुळं असा गणपती वर्षभर ठेवणं हे त्याच्यात अभिप्रेतच नाही। तिथं विसर्जन करणं ह्याचा अर्थ कुठेही मंत्रांनी आपण गणेशाच्या मूर्तीचं आवाहन करतो आणि मंत्रांनीच विसर्जन करतो, त्यामुळं काही वेळेस असं घडतं की आम्हाला विसर्जन करणं शक्य नाही आहे किंवा आम्ही करू शकत नाही, अशा वेळेस मूर्ती जागेवरून हलवणं हे सुद्धा त्याचं विसर्जनच मानलं जातं। त्यामुळे शक्यतो अशा मूर्ती विसर्जित केलेल्या घरात ठेवू नयेत। त्यामुळे वर्षभर आम्ही ती मूर्ती घरी ठेवतो, किंवा अनेकांकडे असं असतं की घरात गर्भवती स्त्री असेल तर विसर्जन करू नये, पण या सगळ्याला कुठलाही आधार नाही आहे। जरी घरात गर्भवती स्त्री असेल तरी गणेशमूर्तीचं विसर्जन केलं जावं। त्याचं विसर्जन तो पार्थिव गणेश सांगितलाय, मृत्तिका गणेश सांगितलाय, त्याचं विसर्जन हे जलाशयात करावं असं सांगितलंय। मग तो जलाशय वाहतं पाणी असेल किंवा तलाव असेल किंवा तेही शक्य नसेल विहीर असेल, विहीरही आमच्या घराजवळ नाही तर अगदी एका बादलीमध्ये पाणी घेऊनही आपल्याला त्याच्यात त्याचं विसर्जन करता येतं। पण मूर्ती ठेवण्याची पद्धत ही तितकीशी योग्य नाही, कारण मातीची मूर्ती इतके दिवस टिकून राहणंसुद्धा खूप कठीण होतं। POP मूर्ती असतील तर त्या टिकून राहतात। अशा वेळेला ज्यांना अशा पद्धतीने मूर्ती घरात ठेवायची इच्छा असेल त्यांनी उत्सव मूर्ती आणि प्रत्यक्ष पूजनाची मूर्ती अशा दोन मूर्ती ठेवल्या तरी चालू शकतात। अनेक जण असं करतात की मोठी धातूची एक मूर्ती ही उत्सव मूर्ती म्हणून ठेवली जाते
आणि पूजेसाठी म्हणून छोटी एक मातीची मूर्ती आणून शेजारी ठेवली जाते आणि त्या दोन्ही मूर्तींची पूजा होते। विसर्जनाच्या वेळेस मातीच्या मूर्तीचं विसर्जन होतं, धातूची मूर्ती पुसून पुन्हा आपल्या आपल्या शोकेसमध्ये ठेवून दिली जाते। तर अशा पद्धतीने ती केवळ एक उत्सव मूर्ती म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याला पाहता येऊ शकते। त्यामुळे वास्तविक मूर्ती वर्षभर ठेवावी का, तर ती ठेवू नये। पण ती जर का आपण नीट काळजी घेऊन ठेवणार असू तर तुम्हाला ती विसर्जन त्याचं झालेलं आहे पण मग उत्सव मूर्ती आणि पूजनाची मूर्ती अशा दोन मूर्ती तुम्हाला ठेवाव्या लागतील आणि मग तुम्हाला नक्कीच ती मूर्ती, एखादी मूर्ती खूप छान असते, आपल्याला वाटतं की ही मूर्ती मी काही वर्ष अजून ठेवावी विसर्जन करू नये, अशा वेळेला ती मूर्ती ठेवता येईल, पण मग मूर्ती एक पूजनासाठी वेगळी छोटी दुसरी ठेवावी लागेल। नक्की करू शकतो आणि त्याला जलाशयात पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करावं सांगितलंय। वाहत्या पाण्यात असा कुठेही उल्लेख नाही। मुंबईला समुद्र आहे, मुंबईला लोक समुद्रात करतात, जिथे नदी आहे तिथे नदीत करतात, जिथे शक्य नाही तिथे विहिरीत करतात। गेली अनेक वर्ष आम्ही स्वतः आमच्या घरात बादलीमध्ये विसर्जन करतो आणि ती माती आणि ते पाणी आमच्याच घरातील झाडांना घालतो। त्यामुळं जलाशयात विसर्जन, पाण्यात विसर्जन ही जी संकल्पना आहे ती आपल्याला याही पद्धतीने करता येऊ शकते। त्यासाठी वाहत्या पाण्यातच विसर्जन केलं पाहिजे असा कुठेही आग्रह नाही। ज्या काळात POP मूर्तींचा प्रभाव वाढला त्यावेळेस असं व्हायला लागलं की आपल्या इथेच विसर्जन केली तर ती मूर्ती आपल्याला त्याच्यात विरघळताना दिसायची नाही, नंतर ती 6-7-8 महिने आपल्याला मूर्ती तशीच पाण्यात दिसायला लागली, त्यामुळे मग त्यापेक्षा वाहत्या पाण्यात करू, आपल्या इथून वाहून जातं असं कदाचित घडलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण आपल्याला अभिप्रेत आहे ती मातीची मूर्ती, आपल्याला अभिप्रेत आहे ते जलाशयात विसर्जन। गणेश भक्तांना आवाहन हेच आहे की गणेशोत्सव आहे तो आनंदात नक्कीच साजरा करावा, पण त्याच्यामध्ये आत्ता जे निर्बंध आहेत त्यांचाही विचार अवश्य करण्याची आवश्यक म्हणजे गरज आहे, तर आपण त्याची काळजी घ्यावी आणि गणेशोत्सव साजरा करावा। घरातील मूर्ती शक्यतो खूप मोठी न आणता 6-8 इंच उंचीची आणावी जेणेकरून तिचं विसर्जन योग्य पद्धतीने करता येतं। मूर्ती आणण्यासाठी जाताना खूप गर्दी करू नये। मूर्ती आदल्याच दिवशी किंवा त्या दिवशी सकाळीच आणून पूजन केलं पाहिजे असं नाही आहे। मूर्ती आधीही आपल्याला आणून ठेवता येते, त्यामुळे जेवढ्या लवकर ते आणून ठेवता येईल तेवढ्या लवकर आणून ठेवा। काही जणांना आपल्या घरी जर जाता येणार नसेल गणेशोत्सवामध्ये, अनेक लोक आपापल्या घरी जातात, पण आत्ता कुठल्याही कारणाने अडकून पडला असेल तर तुम्ही जिथे राहताय त्या ठिकाणी तुम्हाला गणेश मूर्तीची स्थापना करता येते। त्यासाठी यावर्षी केली म्हणजे ती प्रतिवार्षिक झाली पाहिजे, ती दरवर्षी झालीच पाहिजे, एखाद्या दिवशी खंड पडलेला चालणार नाही अशा गोष्टी नाही आहेत। तर आवर्जून गणेशोत्सव साजरा करावा पण योग्य ती काळजी घेऊन आपण गणेशोत्सव साजरा करूयात। आणि हा जो गणेशोत्सव आहे या गणेशोत्सवात विघ्नहर्त्याकडे आपण हीच प्रार्थना करूयात की हे संकट लवकरात लवकर दूर व्हावं।